राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर भागातील 10वीत शिकत असलेल्या 15 वर्षीय मुलीला राहुल भोसले या व्यक्तीनं पळवून नेलं। या घटनेला जवळपास 2 ते 3 महिने उलटून गेले आहेत। याबाबत मुलीची आई राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेली असता सहायक पोलीस निरीक्षक गावंडे यांनी 50,000 रुपयांची लाच मागितली असा आरोप मुलीच्या आईनं केलाय। मुलीचा शोध लागावा यासाठी मुलीच्या आईनं उपोषण केलं, आत्मदहनाचा इशाराही दिला होता, मात्र पोलीस प्रशासनानं पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप मुलीच्या आईनं केलाय। मी उपोषण केलं, आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही। 2 दिवस मी उपोषण केलं, तिसऱ्या दिवशी मला त्यांनीच पोलीस स्टेशननी मला ॲडमिट केलं। नंतर माझं उपोषणसुद्धा सोडलं नाही। गावंडे साहेबाकडे बार बार विनंती केली, गावंडे साहेबांनी सुद्धा सांगितलं आम्ही आमचे कामं टाकून तुझं काय काम करू शकत नाही। आणि मी लोकांचे नावं सांगते, माझ्या लेकरावर कुणी अन्याय केलाय कुठे शोधा, ते मी हात जोडते। त्यांनी माझा कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही, मला दरवाज्याच्या बाहेर काढून देत राहील। मी 2 महिला, मी 4 लेकरांचं पोट भरून मला कोणाचा आसरा नसताना मला न्याय कुणी देईन का? माझी एक विनंती साहेब, मला कुणी न्याय मिळेल का? मला कुठून न्याय मिळेल का? गावंडे साहेबाकडे गेले तर गावंडे साहेबांनी सांगितलं आमच्याकडे तपास नाही। मी म्हणलं साहेब विनंती माझ्या पाठीमागं कुणी नाही, माझ्या लेकरांची दखल घ्या, माझं रिकूला आणि मला एवढी मदत करा, आम्ही काही करू शकत नाही म्हणे। मी म्हणलं ते बेंगलोरच्या पुढं कोण कर्नाटकला आहे म्हणे, मला 50,000 तुला द्यावं लागते, तू देशील का 50,000? तर आम्ही शोधून काढितो पोरे। त्याच्यावर मग मी 2-3 दिवस बार बार रोज रोज येऊन चक्रा मारायला लागले। मग त्यांनी ठरवलं बाई हिच्या डोक्यात चक्कर बसलाय म्हणे, ही चक्कर बसून ही बाई वेळी झाली म्हणे, हिचा काही उपचार करण्यात काही उपयोग नाही। सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवर असलेला विश्वास बघता पोलिसात जबाबदाऱ्या झिडकारू लागले तर न्याय मागायचा कुणाकडं असा प्रश्न त्या मातेच्या मनात निर्माण झालाय। या राहुरी पोलिसांचा प्रताप जर बघितला, आज एका विधवा महिलेची मुलगी, तिला कुणाचाही आधार आसरा नसताना त्या विधवा महिलेची मुलगी काही गुंड प्रवृत्तीच्या किंवा काही त्या ठिकाणी रात्रीच्या 2:45 उचलून नेली, पळून नेली तिला, आणि पोलिसात तक्रार 19/12/2014 रोजी दिलेली असताना आज तागत 2:45 झाले, पोलिसांनी कुठल्याही प्रकारची त्या मुलीचा तपास लावलेला नाही। C24 साठी सतीश फुलसौंदर आणि गणेश नेहे, राहुरी। C24 साठी सतीश फुलसौंदर।